श्री स्वामी समर्थ मी प्रांजली, तुम्हाला विदेश यात्रा करायची आहे, फॉरेनला जायचं आहे पण योग येत नाही आहेत, किंवा तुम्ही विजासाठी अप्लाय केलेलं आहे पण तुमचा विजा होत नाही आहे, विजासाठी प्रॉब्लेम येत आहेत, तुम्हाला मनासारखा जॉब हवा आहे पण तो तुम्हाला मिळत नाही आहे, तुमच्याकडे पैसा येतो पण तो टिकत नाही आहे, तर या सर्वांसाठी मी आज एक अत्यंत साधा सोपा उपाय सांगणार आहे. आणि हा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या घरातच अवेलेबल असणाऱ्या एका वस्तूपासून. त्या वस्तूचा आपण रोज आपल्या जेवणामध्ये उपयोग करतो, ती वस्तू प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते, आणि त्याच वस्तूपासून आज आपण हे उपाय करणार आहोत. आणि हे उपाय केल्याने तुमची विदेश यात्रा होईल, तुमचा विजा मिळेल, तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल, आणि तुमचा पैसाही सेव होईल. जो अनावश्यक खर्च होत आहे तो होणार नाही, त्याला आळा बसेल. तर आपल्या घरातली ती वस्तू कोणती आहे, ती म्हणजे तांदूळ. तांदूळ हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात पण आपल्याला त्याचा उपयोग माहीत नसतो. असं काही नसतं की पैसा खर्चूनच उपाय करावा म्हणजे तो काम येईल. उपाय करण्यासाठी आपल्यामध्ये हवी ती फक्त श्रद्धा आणि विश्वास. आणि कष्ट हे तर आपण करतच असतो, पण त्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे छोटे छोटे उपाय करत असतो. आणि या छोट्या छोट्या उपायांचा आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या असा फरक पडत असतो, बदल घडत असतो. तर आजचा आपण पहिला उपाय बघूया, तो म्हणजे जो आपला अनावश्यक खर्च होत आहे, पैसा सेव होत नाही आहे, यासाठी आपण तांदळाचा उपयोग कसा करू शकतो. आपल्याला घ्यायचं आहे एक छोटंसं लाल कपडा घ्यायचा आहे, तो रेशीम असावा, रेशीम लाल कपडा घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला 21 दाणे तांदळाचे, जे तुटलेले नसावेत, पूर्ण तांदळाचे दाणे 21 दाणे मोजून आपल्याला तांदळाचे घ्यायचे आहेत. तुम्हाला जोही कोणता लक्ष्मी मंत्र येतो, जसं की श्रीम 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 किंवा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः, जोही तुम्हाला मंत्र येतो, एक तांदळाचा दाणा घ्यायचा ओम श्रीम नमः, त्या आपल्या आपण जो कापड घेतलं आहे त्यावर ठेवायचं, छोटंसं कापड घ्यायचं, परत ओम श्रीम नमः, एक तांदळाचा दाणा घ्यायचा त्या कापडावर ठेवायचा, रेशीम लाल कापडावर, असं 21 दाणे ओम श्रीम नमः म्हणत त्या कापडावर ठेवायचे आणि लाल दोऱ्याने त्याला गुंडाळून घ्यायचं. आणि ही छोटीशी पोटली आपल्याला आपल्या पर्समध्ये, आपल्या पॉकेटमध्ये, म्हणजे किंवा आपल्या तिजोरीमध्ये, जिथे जिथे आपण पैसा ठेवतो आणि आपल्याला वाटतं की हा जास्त हा पैसा खर्च होऊ नये, तर यासाठी आपण आपल्या खिशामध्ये, पर्समध्ये, तिजोरीमध्ये हे ठेवायचं. याचा रिझल्ट तुम्ही बघाल की हळूहळू आपला जो खर्च होत आहे तो कमी होईल आणि सेव्हिंग वाढत जाईल. आता दुसरा उपाय बघूया, मनासारखा जॉब मिळण्यासाठी, मनासारखी नोकरी मिळण्यासाठी आपण तांदळाचा उपयोग कसा करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, एक मूठ किंवा एक पाव किलो किंवा अर्धा किलो तांदूळ घ्यायचे आहेत. आपल्या घराच्या आजूबाजूला जिथेही कुठं महादेवाचं मंदिर आहे, खूप मोठं मंदिर नाही, कारण मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये आपल्याला पिंडीवर काही वाहू देत नाहीत, हात लागू देत नाही, लावू देत नाहीत. मग बघा आपल्या कॉलनीमध्ये किंवा कुठेतरी एक छोटंसं मंदिर असतं की तिथे आपण त्या पिंडीला हात लावू शकतो. अशा मंदिरामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घेऊन जायचे आहेत. तुम्ही पाव किलो घेऊ शकता, अर्धा किलो घेऊ शकता, तुमच्या मनावर, किंवा दोन मूठ घरातले घेऊ शकता, कितीही. तिथे जायचं, आपल्याला तिथे गेल्यानंतर 11 वेळा किंवा 21 वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ते तांदूळ हातात घेऊन जप करायचं आहे. आणि तुमची जी इच्छा आहे की तुम्हाला इथे नोकरी लागावी, किंवा तुम्ही तो तिथे इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि तुम्हाला वाटतं की तुमचं इथे सिलेक्शन व्हावं आणि हाच जॉब तुम्हाला मिळावा, ती तुमची इच्छा तुम्हाला ते तांदूळ घेऊन बोलायची आहे. 2 मिनटं पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, इंटेन्शन त्या तांदळामध्ये टाकायचं आहे आणि ते तांदूळ आपल्याला त्या महादेवाच्या पिंडीवर सोडायचे आहेत. महादेवाच्या पिंडीवर ते तांदूळ ठेवल्यानंतर परत आपल्याला 1-2 मिनटं 3 मिनटं तिथे बसायचं आहे. आपल्याला जो हवा तो जॉब भेटला आहे असा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि आपल्या घरी यायचं आहे. हे आपल्याला करायचं आहे सोमवारी. हा उपाय तुम्ही 11 सोमवार, 21 सोमवार
तुम्हाला हवं तेवढं करू शकता. आणि ज्यांना प्रमोशन वगैरेही हवं आहे त्यांनीही हा उपाय केला तर चालेल. त्यांनाही त्यांच्या नोकरीमध्ये जॉबमध्ये त्यांना जी पोस्ट हवी आहे ती पोस्ट मिळेल. आता बघूया ज्यांना फॉरेनला जायचं आहे, ज्यांना विदेश यात्रा करायची आहे, ज्यांचा विझाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी काय करायचं. तर काय, एक ग्रीन कलरचा रेशीमचा कपडा घ्यायचा, ग्रीन कलरचा रेशीमचा कपडा घ्यायचा. चार मूठ तांदूळ घ्यायचे, एक मूठ एक मूठ एक मूठ एक मूठ. एक मूठ तांदूळ कपड्याच्या एका कोपऱ्यामध्ये बांधायचे, एक मूठ तांदूळ कपड्याच्या एका कोपऱ्यामध्ये, एक मूठ एका कोपऱ्यामध्ये, एक मूठ एका कोपऱ्यामध्ये, म्हणजे चार कोपऱ्यामध्ये एक एक मूठ आपल्याला तांदूळ बांधायचे. कोपऱ्याला त्या ठेवायचं, थोडं कापड असं पकडायचं, त्याला दोऱ्याने बांधायचं व ते चारही साईडला तांदूळ बांधलेला कपडा आपल्याला हातात पकडायचा आहे. हिरव्या कपडा तो आपल्या डोक्यावरून आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळा फिरवायचा आहे. आणि तुमचा जोही काही प्रॉब्लेम आहे, विजा मिळत नाही आहे किंवा विदेश यात्रा करण्याचे योग येत नाही आहेत, तर ते येण्याची प्रार्थना करायची आहे. ते आलेले आहेत, विजा मिळाला आहे तुमचं आणि तुम्ही विदेश यात्रेसाठी जात आहात, पॅकिंग केलेली आहे, असा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. आणि तुमच्या घराच्या आसपास जिथेही कुठे वाहतं पाणी असेल, म्हणजेच नदी असेल, तिथे आपल्याला हे प्रवाहित करायचं आहे. आणि मागे न वळून बघता, मागे न वळता आपल्याला डायरेक्ट घरी यायचं आहे. आणि जर तुमच्या आजूबाजूला जर वाहतं पाणी नसेल, नदी नसेल, तर एखाद्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. आणि मागे वळून न बघता डायरेक्ट घरी यायचं आहे. बघा, हे तांदळाचे असे छोटे छोटे 2-3 उपाय आहेत. हे उपाय केल्यानंतर नक्कीच तुम्हाला फरक पडेल, तुमच्या ज्याही काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील. आणि हे तांदूळ प्रत्येकाच्याच घरी अवेलेबल असतात, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करावा व याचे आपल्या आयुष्यामध्ये काय चेंजेस, याने आपल्या आयुष्यामध्ये काय चेंजेस होतात हे बघावं. कोणताही उपाय हा फेल होत नाही, आपण केलेला उपाय हा आपल्याला आयुष्यामध्ये कधी ना कधी त्याचा फायदा, त्याचा लाभ हा आपल्याला मिळतच असतो. कोणताही उपाय आपण केला आहे आणि तो फेल गेला आहे असं कधीच होत नाही. उपाय करताना हवी ती फक्त श्रद्धा आणि विश्वास. श्री स्वामी समर्थ.